भारत इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आहे ही शिवाजीनगर भागातील सर्वात जुनी अशी प्रशाला आहे. या प्रशालेची स्थापना 5 जून 1939 रोजी झाली. परंतु सुरुवातीला या शाळेची जी जागा होती ती रविवार पेठेमध्ये आमचं जुनं भारत हायस्कूल त्या जागेमध्ये शाळेची खऱ्या अर्थाने स्थापना झालेली होती. नंतर संस्थेला शिवाजीनगर भागामध्ये ही जागा मिळाली 1961 साली. आणि या ठिकाणी ही जी जागा होती ती पूर्वीच्या बालगंधर्वांच्या मालकीची असणारी ही जागा ही संस्थेला नंतर नाममात्र किमतीमध्ये प्राप्त झाली. आणि अशा प्रकारे 1961 नंतर इथे इमारत बांधकाम झाल्यावर भारत इंग्लिश स्कूल ही शाळा शिवाजीनगर भागामध्ये इकडे स्थलांतरित करण्यात आलेली होती. सुरुवातीला खूपच कमी संख्येचे वर्ग या ठिकाणी होते. पण आज या प्रशालेमध्ये एकूण वर्गाची संख्या पाहता 77 वर्षामध्ये या शाळेचा खूप मोठा विस्तार आणि व्यापक असा वाढ झालेली आहे. शाळेमध्ये 5वी ते 12वीचे वर्ग आहेत. शाळा मराठी माध्यमाची जरी असली तरी सेमी इंग्रजीचे देखील आमच्याकडे काही वर्ग आहेत. 11वी 12वी ज्युनियर कॉलेजची विज्ञान शाखा याचे 8 वर्ग आणि 5वी ते 10वीचे 34 असे 42 वर्ग आमच्याकडे आहेत. साधारणपणे विद्यार्थी संख्या ही आमच्या हायस्कूलमध्ये 1500 ते 1600 आणि ज्युनियर कॉलेजमध्ये 550 ते 600 एवढी विद्यार्थी संख्या आहे. या शाळेमध्ये येणारा विद्यार्थी वर्ग हा साधारण मध्यमवर्गीय किंवा थोडा कनिष्ठ वर्ग अशा प्रकारचा पालक वर्ग असतो. शिवाजीनगर नरवीर तानाजीवाडी शिवाजीनगर गावठाण पाटील इस्टेट भैयावाडी गोखलेनगर पांडवनगर औंध बाणेर पाषाण सुस अशा विविध भागामधून विद्यार्थी या प्रशालेमध्ये प्रवेश घेतात. आणि सध्याच्या मराठी माध्यमाच्या शाळांच्या संख्येच्या तुलनेत या शाळेची संख्या आजही नक्कीच चांगल्या प्रकारे टिकून आहे. शाळेचा दर्जा उत्तम आहे. 10वी आणि 12वीचे निकाल सातत्यानं 95% पुढे लागलेले आहेत. गेल्या वर्षी आत्ता 12वीचा निकाल 100% लागलेला आहे. त्याच्या गेल्या वर्षी 10वीचा निकाल 100% लागला. पण साधारणपणे 98-99% आसपास शाळेचे रिझल्ट असतात. शिक्षक वर्ग हा अतिशय तज्ज्ञ त्यांच्या विषयामध्ये निपुण असा आहे, अभ्यासू आहे. विद्यार्थ्यांसाठी सतत अभ्यासेतर उपक्रमामध्ये आघाडीवर आहे. अनेक उपक्रमामध्ये विद्यार्थी भाग घेत असतात. शालेय वर्ष सुरू होतं जूनमध्ये, त्या अगोदर शिक्षकांची एकत्रित सभा घेऊन वर्षभराचं नियोजन केलं जातं. त्यामध्ये निर्णय समित्यांची स्थापना केली जाते. सांस्कृतिक समिती, पर्यावरण समिती, याशिवाय स्वच्छता समिती, शिस्त समिती अशा विविध समित्यांच्या माध्यमातून शिक्षक वर्ग आपापली कामं करत असतो. विज्ञान मंच आहे, गणित प्रयोगशाळा आहे, या अशा विविध प्रकारच्या योजना उपक्रम ही प्रशाला राबवत आहे. यामध्ये सांस्कृतिक समितीमार्फत वर्षभरामध्ये निर्णय सण उत्सव साजरे करणं, मग त्यामध्ये श्रावण महिन्यातले विविध सण असतील ते एकत्रितपणे विद्यार्थ्यांकडनं त्यांना त्याची माहिती आणि महती पटवून दिली जाते आणि ते सण पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. दिवाळीच्या अगोदर प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी विद्यार्थ्यांना एकत्रित सभा घेऊन आणि प्रतिज्ञा घेऊन सांगितलं जातं की प्रदूषणविरहित दिवाळी कशी साजरी करावी, फटाके वाजवू नये, आकाशकंदील करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं जातं, भेट कार्ड करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं जातं, त्यासाठी चित्रकलेमध्ये तयार असणारे विद्यार्थी ज्यांचं कल चित्रकलेसाठी चांगला आहे अशा मुलांना प्रोत्साहित केलं जातं. निर्णय चित्रकला स्पर्धामध्ये विद्यार्थी भाग घेतात. इंटरमिजिएट असेल, एलिमेंटरी असेल, खूप विद्यार्थी यामध्ये चांगल्या प्रकारे गुणवत्ता सिद्ध करतात. बाह्य नाट्यस्पर्धा असो, नाटक असो, नाटिका असो, पर्यावरण मंडळाचे असो किंवा
विविध प्रकारच्या नाट्यस्पर्धेमध्ये मग आंतरशालेय असेल जिल्हा परिषद असेल अशा विविध नाट्यस्पर्धामध्ये आमचे विद्यार्थी भाग घेतात. या नाट्यस्पर्धामधून आंतरशालेय पातळीवर नव्हे तर राज्य पातळीवर देखील आमच्या प्रशालेने पदक मिळवलेलं आहे, प्रशस्तीपत्र मिळवलं आहे, बक्षीस मिळवलेलं आहे आणि त्याची सगळी मेडल्स आज आमच्याकडे आहेत. स्पोर्ट्समध्ये क्रीडा स्पर्धामध्ये विद्यार्थी आंतरशालेय शालेय पातळीवर भाग घेऊन यश मिळवतात. नुकत्याच बारामती येथे झालेल्या जुदो कराटे स्पर्धेमध्ये ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनीने विभागीय पातळीवर तृतीय क्रमांक प्राप्त केलेला आहे. शिवाय कराटे स्पर्धेमध्ये हायस्कूलच्या एका विद्यार्थिनीनं राज्यस्तरीय बक्षीस प्राप्त केलेलं आहे. स्पर्धा कुठली असो त्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यास प्रवृत्त करणं, त्यांना त्या पद्धतीनं तयार करणं, मार्गदर्शन करणं हे शिक्षक सदैव करत असतात. शालेय गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी जसं कमी गुणवत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांना आमचे शिक्षक नेहमीच प्रयत्नशील असतात. शाळा सुटल्यानंतर जादा वर्ग घेणं, शाळा भरण्यापूर्वी विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार बोलवणं, विशेषतः गणित विज्ञान इंग्रजी या विषयामध्ये ते मागे पडलेले विद्यार्थी निवडून त्यांना वेगळं मार्गदर्शन करणं, सराव करण्यासाठी त्यांना दिवाळी सुट्टीमध्ये सराव प्रश्नपत्रिका देणं अशा विविध माध्यमातून कच्च्या विद्यार्थ्यांना देखील पुढे आणण्यासाठी प्रयत्न केला जातो. स्कॉलर विद्यार्थ्यांसाठी स्कॉलर बॅच आम्ही दररोज एका विषयाची अशी रोज 11 ते 12 वेळात घेत असतो. तज्ज्ञ शिक्षक त्यासाठी मार्गदर्शन करतात, त्यामुळे 80%पेक्षा अधिक गुण प्राप्त करणारे विद्यार्थी देखील आमच्या शाळेमध्ये मोठ्या संख्येने होत असतात, येत असतात. शाळेची ॲकॅडमिक किंवा इतर उपक्रमांची ही सगळी माहिती आपणाकडे ही दिल्यानंतर आम्हाला शाळेच्या या अनेक वर्षाच्या अनुभवातून किंवा मी ही प्राचार्यपदाची 2 वर्षामध्ये जी काही धुरा सांभाळलेली आहे त्यामध्ये मला माजी विद्यार्थ्यांचा खूप मोठा सहभाग प्राप्त झालेला आहे. माजी विद्यार्थ्यांना आवाहन केल्यानंतर माजी विद्यार्थ्यांकडून आजपर्यंत शाळेला रोख पद्धतीनं वस्तुरूपामध्ये जवळजवळ 25 ते 30 लाखाची रक्कम शाळेला मदत म्हणून मिळालेली आहे. शाळेच्या संपूर्ण इमारतीचं रंगकाम हे आज जे दिसतं आहे ते गेल्या मे महिन्यामध्ये 1977 बॅचच्या विद्यार्थ्यांकडून सुमारे 5 लाख खर्च करून इमारतीला रंगकाम हे त्यांनी केलेलं आहे, हे अतिशय कौतुकास्पद आहे. शाळेच्या काही वर्गामध्ये संपूर्णतः काही बॅचेसच्या विद्यार्थ्यांनी पूर्ण बाकं एका वर्गाला भेट म्हणून दिलेली आहे. 1994 बॅचच्या विद्यार्थ्यांनी 10वीच्या वर्गातील 35 बाकं टेबल खुर्च्या असं त्यांनी शाळेला मदत म्हणून दिलेली आहे. 1978 विद्यार्थ्यांनी आत्ता 15 ऑगस्ट रोजी आम्हाला जवळजवळ 210 प्लॅस्टिकच्या खुर्च्या सभागृहामध्ये ठेवण्याच्या दृष्टीने बैठकीच्या दृष्टीने दिलेल्या आहेत आणि हे अतिशय कौतुकास्पद असंच आहे. जवळजवळ 1 लाखाचा तो खर्च आहे. शिवाय बाकांचा जवळजवळ 1.5 लाखाचा खर्च आहे, रंगकामाचा 5 लाखाचा आहे. शिवाय ऑफिसमध्ये लागणाऱ्या चेअर्स या देखील किंवा वर्गावर्गामध्ये शिक्षकांना लागणाऱ्या चेअर्स 50 या खुर्च्या गेल्या वर्षी आम्हाला 96 विद्यार्थ्यांनी दिल्या. माजी विद्यार्थ्यांचा आम्हाला हा अतिशय चांगला पाठिंबा मिळत असतो. रोटरीच्या माध्यमातून आम्हाला शाळेसाठी LCD प्रोजेक्टर देखील मिळालेले आहेत. वर्गावर्गामध्ये आम्ही LCD प्रोजेक्टर बसवले तर त्या LCD प्रोजेक्टरसाठी देखील त्यांनी आम्हाला मदत केली आहे. शिवाय गेल्या वर्षी आम्हाला माननीय खासदार अनिलजी शिरोळे साहेब यांच्याकडून देखील शाळेला संगणक प्रयोगशाळेत जवळजवळ 9 ते 10 संगणक प्रिंटर याचं देखील मदत या खासदार निधीतून प्राप्त झालेली आहे. तर अशा पद्धतीनं मिळणारी ही मदत रोटरीच्या माध्यमातून असो, समाज माध्यमातून असो किंवा काही माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून असो, त्यामुळं शाळेला एक चांगल्यापैकी खूप सपोर्टिंग असा आम्हाला फायनान्शियल हा भाग असतो. याशिवाय आमच्या शाळेमध्ये प्रत्यक्ष कार्यरत असणारे शिक्षक वर्ग किंवा अन्य काही त्यांच्या माहितीतून मिळणाऱ्या मदतीतून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना त्यांची जी शाळेची फी असते ती फी भरण्यासाठी देखील आम्ही मदत करतो. शाळेला येणारा हा जो काही 20-30% वर्ग आहे तो अतिशय स्लम एरियातला आहे की ज्यांचे आईवडील नाहीत किंवा असणारे जे आहेत ते अतिशय मोलमजूर करणारे किंवा अस्वच्छ व्यवसाय कामगार
अशा पद्धतीचे मुलं आमच्याकडे बरेचसे असतात आणि त्यांना त्यांची फी भरणं देखील शक्य नसतं. तर विद्यार्थ्यांकडनं त्यांच्या वाढदिवसाला काही आवाहन करून ती मदत किंवा शिक्षकांना आवाहन करून ती मदत माझी विद्यार्थ्यांकडनं माझी शिक्षकांकडनं मदत अशी करून आम्ही दरवर्षी साधारणपणे 50,000 मदत ही त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही करत असतो. पालक शिक्षक संघ आमच्याकडे अतिशय कार्यरत आहे आणि त्यांच्याही माध्यमातून आमच्या या विद्यार्थ्यांना निराळ्या प्रकारचं सहकार्य केलं जातं. काही गरजू विद्यार्थ्यांना गणवेश देणं असेल, शैक्षणिक साहित्य देणं असेल, काही विद्यार्थ्यांना जर समजा चष्मे नसतील त्यांना तर त्या चष्म्याचं वाटप देखील केलं जातं. आमच्याकडे विद्यार्थी सहाय्यक मंडळ आहे, त्याच्यामार्फत विद्यार्थ्यांना ही मदत केली जाते. याशिवाय इतर काही उपक्रम किंवा अन्य जे काही आमच्याकडे आम्ही घेत असतो शिक्षकांच्या मार्फत विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग करणं, बाहेरून काही काउन्सिलर्स मागून त्या विद्यार्थ्यांना समुपदेशन करणं, काही मुलांच्या समस्या असतात, पालकांच्या घरी असणाऱ्या समस्या आणि मग पालकवर्ग मार्गदर्शन करत नाही, मग विद्यार्थी थोडासा या ठिकाणी शिस्तीच्या दृष्टीने शिक्षकांना जर त्रासदायक असेल तर त्यांना समुपदेशन करणं हे काम काही आमचे शिक्षक करत असतात. तेव्हा विविध प्रकारे शालेय कामकाज सांभाळून, अभ्यास सांभाळून, इतर उपक्रमामध्ये सहभाग घेऊन शाळा जास्तीत जास्त दर्जेदार चांगलं काम कसं करेल हा प्रयत्न आमच्या माध्यमातून, शाळेच्या माध्यमातून, सर्व सहकार्याच्या माध्यमातून आम्ही करत असतो. शाळेला संस्थेचं देखील नेहमीच चांगल्या प्रकारे सहकार्य मिळत असतं. विद्याप्रसारी सभा ही संस्था आज 94-95 वर्ष या शहरामध्ये कार्यरत आहे. संस्था चालकांचं नेहमीच सहकार्य चांगलं मिळत आलेलं आहे आणि शिवाय या शाळेला यातून बाहेर पडणारा विद्यार्थी वर्ग हा विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहे, मग तो इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, राजकीय क्षेत्रामध्ये असेल, काही नगरसेवक झाले, आमदार झालेले आहेत, अशा प्रकारचे विद्यार्थी आमच्या प्रशालेतून बाहेर पडलेले आहेत. विद्यार्थी ज्युनियर कॉलेजचे असो त्यांच्यासाठी रोटरीच्या माध्यमातून काही करिअर गायडन्स वर्ग घेतले जातात, निळ्या प्रकारचं मार्गदर्शन त्यांना केलं जातं. अशा विविध माध्यमातून शाळा दर्जेदार आणि स्तर उंचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. अजून काही सांगायचं नाही, सगळे पॉईंट कव्हर झालेले आहेत.